पुढची बातमी आहे पालघरमधून. पालघरमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवलेत. डहाणू तलासरी हा परिसर भूकंपानं हादरलेला आहे. रिश्टर स्केलवर या भूकंपाच्या 2 धक्क्यांची नोंद झालेली आहे. भूकंपाचं थांबलेलं सत्र आता पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे. भूकंपाच्या या धक्क्यामध्ये नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. पालघरमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत. भूकंपाचे धक्के बसल्यानं तलासरी परिसर संपूर्णपणे हादरलेला आहे. संध्याकाळी 5:15 सुमारास पहिला भूकंपाचा धक्का जाणवलाय, जो 3.6 रिश्टर स्केल इतका होता. आणि त्यानंतर 5:24 पुन्हा एकदा एक भूकंपाचा दुसरा धक्का जाणवला, ज्याची तीव्रता 3.3 रिश्टर स्केल इतकी होती. दरम्यान जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून थांबलेलं भूकंपाचं सत्र आता पुन्हा एकदा सुरू झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. पालघरमध्ये 2 भूकंपाचे धक्के जाणवले होते. पहिला भूकंपाचा धक्का हा 5:15 सुमारास जाणवला होता. त्याची तीव्रता 3.6 रिश्टर स्केल इतकी होती. तर दुसरा भूकंपाचा धक्का हा 5:24 जाणवला होता आणि त्याची तीव्रता 3.3 रिश्टर स्केल इतकी होती. त्यामुळे आता या भूकंपाच्या धक्क्यानंतर पालघरकरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. मागील काही महिन्यांपासून पालघरमध्ये भूकंपाचे धक्के झालेले नव्हते, मात्र आता पुन्हा एकदा हे थांबलेलं भूकंपाचं सत्र सुरू झालंय. त्यामुळे इथल्या नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. डहाणू तलासरी परिसर भूकंपानं हादरलेला आहे आणि या धक्क्यानंतर नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण आहे. प्रवीण बाबरे आमचे प्रतिनिधी दूरध्वनीवरून जोडले गेले आहेत. आपण त्यांच्याकडून या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊया. प्रवीण, काय सांगाल, 2 भूकंपाचे धक्के होते, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे, कशा प्रकारचे हे धक्के होते आणि काय नुकसानीची माहिती देखील समोर येते? नक्कीच मीनल, आपण बघू शकता की मागील जवळपास 3 वर्ष झाले, 3 ते 4 वर्ष झालेले आहेत, यात डहाणू तलासरी भागामध्ये वारंवार भूकंपाचे धक्के बसत आहेत. आज सुद्धा आज संध्याकाळी जवळपास 5:15 सुमारास डहाणू आणि तलासरी परिसरामध्ये भूकंपाचा धक्का जाणवला आहे आणि यामुळे हा पूर्ण परिसर डहाणू आणि तलासरी भागातील हा जो पूर्ण परिसर आहे भूकंपाच्या धक्क्याने हादरलेला आहे. जिल्ह्यात काही मागील काही महिन्यांपासून हा प्रकार भूकंपाचे धक्के बसत आहेत आणि आज जो धक्का बसला हा संध्याकाळी जवळपास 5:30 सुमारास भूकंपाचा धक्का बसलेला आहे. आणि एकूणच पाहायला गेलं तर तलासरी जे पोलीस चौकी आहे ती सुद्धा या आणि हादरून गेली आहे. सर्व पोलीस कर्मचारी पोलीस स्टेशनच्या बाहेर निघाल्याची माहिती मिळालेली आहे. मिनल, अगदी प्रवीण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.